आजच्या आपल्या कथेचं नाव आहे जिवंत आहे तोवर. आबांनी रोज सारखी देवपूजा केली, देवांना फुलं वाहिली, दिवा धूप लावला आणि नमस्कार करून उठणार तोच छातीत जोरात कळ आली. इतकी जीव घेणेच ठरली की त्यांना माईंना एक हाक मारायची संधी मिळाली नाही. वाटीत देवासाठी दूधसाखर घेऊन आलेल्या माईंच्या तोंडून आवाजच फुटेना. दातखिळी बसली त्यांची आबांना निपचित बघून. एका क्षणात सगळं संपलं. नुकतीच 70 पार केलेल्या आबांचं असं चालता बोलता जाणं मित्रपरिवार नातेवाईक सगळ्यांना चटका लावून गेलं. सगळी कार्य पार पडली. 10-13 झालं. आईला सावरायला, भावाला, वहिनीला आधार द्यायला आलेल्या सुलभानं निघताना अभयला विचारलं, अभय आईला नेऊ का रे थोडे दिवस माझ्याकडे? तुम्ही दोघं आता ऑफिस जॉईन करणार, सोनलचं कॉलेज, एकटीच पडेल माई दिवसभर. इतके दिवस आबा तरी होते पण आता अभयनेही लगेच होकार भरला. ताईने माईला तुझ्याकडं पण 7-8 दिवसांनी मी येतो न्यायला. आम्हालासुद्धा करमणार नाही गं तिच्याशिवाय. एकतर आबा पण कधी न येण्यासाठी निघून गेलेत. बाजूला बसलेल्या माई मुलाचं बोलणं ऐकत होत्या. माझी मुलं खरंच किती माया करतात माझ्यावर. आता त्यांच्याकडं बघून पुढचे दिवस ढकलायचे. जोडीदाराच्या अशा अचानक जाण्यानं खचलेल्या माई सुलभाकडं गेल्या खरं, पण एका खोलीत शांत बसून असायच्या दिवस दिवस. 5व्या दिवशी अभयचा फोन आलाच. ताई मी येतो गं उद्या माईला घ्यायला, पण सुलभाची लेक मीना पहिल्या बाळंतपणासाठी आईकडे येणार होती. सुलभानं अभयला लगेचच सांगून टाकलं, अभय आता आल्यासारखी राहू दे माईला आणखी थोडे दिवस इथंच. मीना पण येणार आहे, तिचे दिवस भरत आलेत. तिचं मन रमेल रे पतवंडांचं करण्यात. आणि महिन्याभरातच मीना बाळंत झाली. माईच्या दुःखावर काही प्रमाणात का होईना फुंकर घातल्यासारखं झालं. येणारे पाहुणे, रावळे, बाळबाळंतिणीची आंघोळ, तिचं खाण्यापिण्याचं पथ्य, बाकीचं करायला सुलभाला त्यांची खूपच मदत झाली. अध्येमध्ये अभय रेश्मा येऊन जात होते भेटून. 2 महिने कसे गेले कळालंच नाही. मीना सासरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी सुलभानं अभयला फोन लावला. अभय अरे माईला कंटाळा येईल आता इथं, कधी येतोयस तू तिला घ्यायला? पण अभयनं अगं आम्ही उद्या काश्मीरला चाललो आहे 8 दिवस, जरा चेंज हवा म्हणून. मी आल्यावर लगेच नेतो माईला, आता ती एकटीच राहील अगं घरात आली तरी. आधी तरी सांगायचं होतं तू, असं मागितलं. आणि हे ऐकून सुलभाची चांगलीच चिडचिड झाली. हे सगळं सुलभानं नवऱ्याला सांगताना माईच्या कानावर पडलं. आणि इतकी वर्षे ऐकलेल्या बघितलेल्या जगरीतीचा प्रत्यक्ष अनुभव आला. सुलभा आता मला घरी नेऊन पोहोचव गं, असं जावयाच्या दारात किती दिवस राहायचं? आणि मीना पण गेली की सासरी, म्हणून त्यांनी हट्ट धरला. पण मनातून खूपच दुखावल्या गेल्या माई. जोपर्यंत ते होते तोवर मान आदर प्रेम होतं, ते सगळंच आटलं यांच्या अचानक जाण्यानं. ईश्वरा मला पण का नेलं नाहीच रे यांच्यासोबतच, काय काय विचार येत होते मनात त्यांच्या. सुलभाकडून आल्यापासून अभय रेश्माचं वागणं खूपच बदललं माईंबरोबर. अभयनं तर कुलूपच लावलं होतं तोंडाला. रेश्मानं पोळ्या करायला येणाऱ्या मावशींपासून वरकामाच्या दुसऱ्या मावशींनाही येऊ नका म्हणून सांगितलं. लहान मोठी करता करता घरातली कितीतरी कामं तिने हळूवार माईंवर टाकली. एक एक करून दिवस पुरेना माईंना. आता एवढी दगदग थोडीच झेपणार होती त्यांना. आधीच मधुमेह, त्यातून खाणं पिणं, औषधपथ्य न पाळल्यामुळं माईंना त्रास होऊ लागला. पण घरात त्यांच्याकडं लक्ष द्यायला, त्यांचं ऐकून घ्यायला आता कुणाकडंच वेळ नव्हता. त्यात भर म्हणून एक दिवस मंदिरातून येताना माईंना पायाला ठेच लागल्याचं निमित्त झालं. त्यांनी घरातलं मलम वगैरे लावून बघितलं, पण जखम काही बरी होईना. खूपच चिघळली. कितीतरी वेळा अभय रेश्माच्या कानावर घालूनही काहीतरी मलम लाव, एवढ्या तेवढ्यासाठी कुठं सारखं दवाखान्यात जायचं? आणि तू बघते आहेस ना माई, वेळ तरी असतो का गं मला? म्हणून अभयने टाळाटाळ केली. ती चांगलीच महागात पडली. पायाला झालेलं इन्फेक्शन एवढं वाढलं की जेव्हा अभयनं माईंना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला चांगलीच समज दिली. पण शरीरात इन्फेक्शन पसरू नये म्हणून पायाचं ऑपरेशन करावं लागेल सांगितलं. ऑपरेशननंतर माई आणखीच गळाले. यावेळी सुलभा अगदी पाहुण्यासारखी भेटून गेली. आईसाठी जरासुद्धा कणव दाटली नाही तिच्या मनात. घरातली सगळ्यांची चिडचिड वाढली. त्यांच्याशी प्रेमानं 2 शब्द बोलायलाही वेळ नव्हता कुणाकडं. वयोमानामुळं आणि ऑपरेशन माईंच्या हालचालींवर खूप मर्यादा आल्या. त्यांनी अंथरूणच धरलं.
शरीराआधी मन खचलं. आता जगायचं तरी कुणासाठी? अंथरुणावर पडलेल्या माई आबांना आठवत सारखा हाच विचार करत. आणि काही महिन्यांतच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली, शरीर आणि मनाने खचलेल्या माईंनी शेवटचा निरोप घेतला. शेवटी मुलगा, सून, मुलगी, नातवंड सगळ्यांनी जगरीतीप्रमाणे आसळ ढाळली. काही दिवस 13व्याच्या दिवशी अभयनं आचारी बोलावून स्वयंपाक करून घेतला. रेशमा, सुलभा येणाऱ्या जाणाऱ्यांना माईंनी किती कष्टातून आयुष्य सावरलं हे डोळ्याला पदर लावून सांगत होत्या. अभयनं 13व्याच्या विधी झाल्यावर कावळ्याला घास ठेवला. कावळा काही येईना, सगळे कंटाळून गेले. सगळं तर आहे ताटात आणि आता माईची काही इच्छासुद्धा राहिली नव्हती. मग काय झालं ग? सुलभा रेशमाच्या कानात हळूच पुटपुटली. कितीतरी वर्षापासून आबा माईंचा शेजार असलेल्या शेजारच्या साठे आजी पुढे आले. त्यांनी छोटी बाजरीची दामटी त्यावर तूपगुळाचा खडा ठेवून ताटाशेजारी ठेवली आणि पटकन कावळा आला. न बोलता सगळेच समजून गेले काय ते. स्वार्थ साधणाऱ्या मुलांनी ठेवलेल्या ताटापेक्षा शेवटच्या दिवसात प्रेमाने चार शब्द बोलणाऱ्या, दोन घास भरवणाऱ्या साठेआजींनी ठेवलेली भाकरी कावळ्यानं लगेच उचलली. साठेआजी डोळे टिपत कोणाशी काही न बोलता निघून गेल्या. पण तिथे असलेल्या प्रत्येकालाच नकळत धडा मिळाला. जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा. मेल्यावर कितीही मेवा ठेवला तरी तो व्यर्थच. अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.